मुंबई विमानतळ परिसरात निर्धारित उंचीपेक्षा जास्त उंचीच्या इमारती अँटीने पोल्स त्वरित पाडण्याचे आदेश आज हायकोर्टाने दिलेत. विमानतळाच्या 4 मीटरच्या परिघात उंच इमारतींची उंची मोजण्याचेही आदेश देण्यात आले. 4 किलोमीटर परिघामधल्या इमारतींची उंची मोजण्याचे आदेश देण्यात आलेत. नव्या जुन्या सगळ्या इमारतींना हा आदेश लागू असणार आहे. 112 इमारतींना धोकादायक इमारती म्हणून घोषित करण्याचे निर्देशही यावेळी DGCA देण्यात आलेत. याआधीच्या हायकोर्टाच्या आदेशानुसार सुनीता नावाच्या इमारतीवर कारवाई केल्याची माहिती यावेळी BMC दिली आहे. या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी अजित मांढर यांच्याकडून. अजित, नेमके हे आदेश का देण्यात आले, संदर्भ नेमका काय आहे या मागचा? सुवर्णा, याचिकाकर्ते आहेत यशवंत शेणॉय यांनी एक रिपोर्ट, एक अहवाल सादर केला होता. सुरुवातीला त्यांनी याचिका केली, त्यानंतर हायकोर्टाने DGCA त्याचप्रमाणे एअरपोर्ट अथॉरिटी आणि काही NGO त्या सगळ्यांना मिळून एक समिती तयार केली होती. त्यानुसार या संपूर्ण परिसरातील म्हणजे एअरपोर्ट जे आहे त्यांच्या जो रनवेच्या आजूबाजूला ज्या इमारती आहेत, पोल्स आहेत, अँटीना आहेत, तिकडे झोपड्या आहेत, त्या सर्वांचा एक सर्वे करायला सांगितलं होता. त्यानुसार त्या संपूर्ण सर्वे झाला होता, पण त्यावर पुढे काही कारवाई होत नव्हती. जवळपास 2 वर्ष झालं त्या संपूर्ण गोष्टींवरती चर्चा सुरू होती, पण पुढे कारवाई काय होत नव्हती. न्यायालयाने वारंवार एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडिया यांना आदेश आणि निर्देश देखील दिले होते, पण त्यावर काही कारवाई होत नव्हती. शेवटी न्यायालयाने संताप व्यक्त करत एअरपोर्टच्या रनवेच्या आजूबाजूला इमारती असतील नवीन जुन्या, त्यांची उंची मोजा, तुमच्या रूल नुसार ती इमारत किती उंच पाहिजे, ती नसेल तर तात्काळ पाडा, आणि 112 अशा इमारती आहेत धोकादायक इमारती, त्यांना तात्काळ नोटीस पाठवून त्या खाली करून त्या पाडण्याची कारवाई करा असे आदेश देखील न्यायालयाने दिलेले आहेत. एकंदर ज्या पद्धतीनं विमान जेव्हा येतं ते लँड करतं किंवा टेक ऑफ करतं त्यावेळी त्या ठिकाणी अशा पद्धतीने अपघात होऊ शकतो याची याचिकाकर्त्यांनी न्यायालयाला पूर्णपणे त्यांनी एक प्लॅन दिला होता, पूर्णपणे समजून सांगितलं होतं. त्याउपर जाऊन ज्या इमारती आहेत आजूबाजूला, बऱ्याचशा इमारती आहेत ज्या धोकादायक आहेत, त्या इमारतीवरून कुठलाही दहशतवादी हल्ला होऊ शकतो हे देखील न्यायालयाला पटवून देण्यात आलेलं आहे. त्यावर न्यायालयाने सुनावणी घेऊन हे आदेश दिलेले आहेत. त्यामुळे न्यायालयाचं स्पष्ट म्हणणं आहे की मुंबई विमानतळाच्या आजूबाजूला ज्या उंच असलेल्या इमारती आणि अनधिकृत इमारती आहेत त्या तात्काळ पाडाव्यात, जेणेकरून संपूर्ण विमानतळ जे आहे ते पूर्णपणे सुरक्षित राहील. धन्यवाद अजित या संपूर्ण सविस्तर माहितीबद्दल. एकंदरीत टेकऑफ आणि लँडिंगच्या वेळेला अपघात होण्याची शक्यता आणि एकंदरीत सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून हे निर्देश न्यायालयानं दिलेले आहेत. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.